इन ऍक्शन मध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण फलंदाजसाठी पाहणार आहोत. तो संघ असणार आहे न्यू एक्विरा पिंपळनेर संघ. आणि त्या संघाचे स्ट्रायकर फलंदाज पाठवायचे आहेत मैदानामध्ये. पंच जात आहेत, फिल्डिंग सजली आहे. चार षटकांचा सामना, तर जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा आपण दोन षटकांचं पहिल्या धावतरण ऐकूया. माझ्यासोबतीला असलेले साधे समालोचक सुभाष धुमाळ सरांच्या सुमधुर आवाजाने. हॅलो 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 धन्यवाद मनोज कारगसर, धन्यवाद संदेश वखारे. पुन्हा एकदा सर्व क्रिकेटर संघ कैलासोशी अमित स्मृती चषक 2018-19 मध्ये सावंदे स्पोर्ट्स सावंदे अमित स्पोर्ट्स सावंदे गिरीश पाटील वैभव पाटील यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण पाहत आहोत नाही साल का तोफा सावंदे क्रिकेट का धमाकाने धमाकेदार क्रिकेट मधला हा धमाकेदार सामना आपण पाहत आहोत. न्यू इकडे पिंपळनेर विरुद्ध सुजाता स्पोर्ट्स पिंपळस या दोन संघामध्ये. सुजाता पिंपळस संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम सत्रक्षण स्वीकारलेलं आहे. आणि वेगवेगळ्या पिंपळनेर संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. मंचावर विराजमान सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ट्रिपल एसच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा टेलिकास्ट पाहणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. विजय गायकवाड आणि नय यांनी ही जोडी मैदानामध्ये आपण पाहत आहे. आणि वैयक्तिक पहिल्या सांघिक पहिले षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्गावर गोलंदाजा शिवदास. पहिला पावपेच षटक, पावपेच षटकामधील पहिला चेंडू. यावेळी मात्र चेंडू सर निघून येतो एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. विजय आणि नाही सलामी जोडी मैदानात आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकात आलतो गोलंदाज शिवदास. शिवदास गोलसे इनकडून वळताना सामोर फलंदाज विजय. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घातला नाही. मिडल की रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. खराब सेपरेशन डीप मध्ये आपल्याला बाल मिळतो आणि चेंडू जातोय शिवाशा बारा चौकार. या स्पर्धेमधील 140 वा चौकार विजय गायकवाड याच्या बॅट मधून आपल्याला पाहिलं. स्लॉफी वर काउंटर मध्ये आपण पाहिलं होतं. आणि परिणाम सुरुवात चौकारने अकाउंट ओपन होतोय न्यू इकडे पिंपळनेर संघाचं. यावेळी डाऊन दी ग्राउंड इनफील्डच्या वरून चेंडू जातोय शिमाळेचे पार षटकार. सुरुवात केलेली आहे विजय गायकवाड ज्याने निश्चितपणे मानकुळी ग्राउंडवर सारंगाव चषकामध्ये आपल्या संघाकडून अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. आणि यावेळी आपण त्यात उत्कृष्ट फलंदाजी करताना यावेळी मात्र चिन्ह देतो स्क्वेअर ऑफ द विकेट पॉईंट रिझन मध्ये. एका धावेसाठी एका धावेने धावसंख्या म्हणून पुरू शकते. धावसंख्या एक ने वाढून होती ती 11. सुरुवातीचा सामना आपण बघू न्यू इकडे पिंपळनेर विरुद्ध सुजाता पिंपळस या दोन बलाढ्य संघामध्ये. शिवदास पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट मोडतो विकेट. यावेळी मात्र एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून चिडू जातोय डीप एक्स्ट्रा कवर मधून शिमाचे पार चौकार. आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहिलं होते दोन्ही सलामीरांकडून. चौकारून आपला अकाउंट ओपन करतोय. आणि मी एका पिंपळनेर संघातील चौकारून धावसंख्या वाढून झाली होती 15. अतिशय पॉझिटिव्ह सुरुवात आपण पाहतोय न्यू इकडे पिंपळनेर संघाकडून. आक्रमक क्रिकेटला प्रारंभ केलेला आहे. पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी दोन्ही सलामीवीरांकडून. पुन्हा एकदा मोठा फटका इनफील्डच्या ओव्हरवर मात्र वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये सुंदर जल आणि पहिला फलंदाज फेल. पहिला हा धावा न्यू इकडे पिंपळनेर संघाला. हे लपले थे के जवानी के
धन्यवाद सर। तर स्वागत आणि सत्कार करतो या ठिकाणी उपस्थित मान्यवर प्रशांत सर आहेत, नक्कीच आमच्या सर्वांचे लाडके पशुदादा, त्यांचे या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होईल। या स्पर्धेचे सर्व सर्व वैभव पाटील, आपल्या विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते त्यांचे स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे। प्रेक्षक हो, आपण घर बसल्या SSS केबल नेटवर्कच्या माध्यमातून जे थेट प्रक्षेपण पाहतोय, नक्कीच त्यामागे एक मोठं नाव तथा पशुदादा, त्यांचं यथाचित स्वागत आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर देखील पाहू शकता। या स्पर्धेचे सर्व सर्व वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची श्वाला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक मोमेंटो सन्मान चिन्ह दिलं गेलं। खूप खूप धन्यवाद वैभव पाटील, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद संदेश वखारे। पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकामध्ये 1-15 अशी धावसंख्या आपण पाहतोय। पहिला फलंदाज नयन सिनियर हा बाद मध्ये फरकलेला आहे। धन्यवाद सर, पुन्हा एकदा थोडं थांबवतोय कारण यापुढील सत्कार मूर्ती आहेत रुपेश ठाकरे यांच्या या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होईल। पुन्हा एकदा या स्पर्धेचे कर्ता धर्ता वैभव पाटील, आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचे देखील स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे। सामना चालू ठेवायचा आहे, आपण पाहू शकता रुपेश ठाकरे यांचे देखील स्वागत आणि सत्कार झालेला आहे। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद, पुन्हा एकदा अनंत येतोय गोलंदाजी मार्गावर हवे इनकडून सामना करण्यासाठी सज्ज होतो फलंदाज विजय, जो वैयक्तिक 11 धावसंख्या खेळतोय। यावेळी मात्र गोष्टींच्या खूपच बाहेर पंचांचं वाट चष होतोय, अवंतर वाट चिरपणे। या ठिकाणी माजी सरपंच सावंदे भारत पाटील, माफ करा भारत भोईर यांचं आगमन झालेलं आहे। अमित स्मृती चषक 2018 आपलं हार्दिक स्वागत आहे। पहिलं चेंडू दिशेन चेंडू आपण पाहतोय अनंत याच्या मार्फत, अनंत राईट मोर्द विकेटचा मारा करतोय। यावेळी मात्र इनसाइड आउट चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये जातो गलीमधून, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला। एका धावने धावसंख्या वाढते, धावसंख्या 1 वाढून होते 17। यावेळी मात्र फॉल फिरण्याची चुकतो, पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय। नाणेफेक हाणल्यानंतर प्रथम फिरण्याची करताना आपण बघतो नेहकडा पिंपळनेर संघाला, सुजाता पिंपळा शेवटी होतो नेहकडा पिंपळनेर, दोन्ही बलाढ्य संघ आहेत। ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला तर दोन्ही संघाने यंदाच्या हंगामध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे। यावेळी मात्र चेंडूला विरकावून दिलेला आहे, काय करण्याच्या वरून चेंडूची माझीवर षटकार। धावसंख्या 6 वेगाने वाढते, धावसंख्या 6 वाढून होते ती 23। अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता शेवटच्या बॅट मधून। रुपेश ठाकरे आणि प्रशांत आपण या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं मनस्वी धन्यवाद आमच्या आयोजन कमिटी कडून। मात्र अतिशय खराब सुवर चेंडू आपण बघतोय, पंचांचं वाट चष होतो अवंताचा वाट चिरपणे। एका धावीने धावसंख्या होत होती 24। नेहकडा पिंपळनेर संघ आपण बघतोय नाणेफेक हाळल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना। मित्र आपण पाहतो कलाशोषी अमित स्मृती चषक 2021 हा शेवटचा दिवस, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील हा 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी पुन्हा एकदा जोरदार अपील आली, मात्र पंच आमच्या बोलतात पुन्हा एकदा पंचांच्या समांतर धावते वाईट सोबत अवांतर आणि अवांतर धावणे धावसंख्या सिंगल झुगडी मध्ये पोहोचते, धावसंख्या वाढून होती ती 25। थोडस दिशांना गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाज अनंत यांनी आतापर्यंत आपल्या षटकामध्ये 3 वाईट चेंडू हाताळले आहेत। काहीतरी कानमंत्र देताना आपण पाहतोय गोलंदाजाला योगेश अनुभव असं खेळलं आहे सुजाता पिंपळा संघाचा जर विचार केला तर। अनंत राईट मोर द विकेट, यावेळी मोठा फटका
चेंडू बॅट ला लागतो त्याच्यावर बोर उमटते षटकाराची. अतिशय उत्कृष्ट फटका सेवेस याच्या बॅट मधून बॅक टू बॅक आपण पाहतोय. दुसरा षटकार सेवेश आणि विजय गायकवाड ही जोडी मैदानामध्ये येणाऱ्या फलंदाजामध्ये सचिन गायकवाड यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचा परफॉर्मन्स केला होता मागच्या सामन्यामध्ये. भाऊबले भिवंडी क्रिकेट गेल्या वर्षी याच मैदानावर ज्या बाजून चषकांमधला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती आणि तेच सातत्य यंदाही आपण त्याच्याकडून पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती सचिन यांनी. अनंता हवे यांकडून वळताना सामना गोलंदाज सेवेश मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचं चुंबन घेऊन चिनुष्टच्या हातामध्ये स्थिर होतोय आणि सेवेश याची गेली संपुष्टात. दुसरा फलंदाज बाजून पॉलमध्ये फरकलेला पहिला फलंदाज नयन हा बाद झाला होता. चार धावांचं योगदान दिलं होतं. सेवेश मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झालेला आहे. बादवने आपले दोन षटकऱ्यांसाठी 12 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि नवीन फलंदाज बाहुबली भिवंडी क्रिकेट सचिन गायकवाड चौथा क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. नाबाद 35 धावांचं योगदान दिलं होतं आणि मॅन ऑफ द मॅच ठरला होता. दुसरं षटक मार्गस्थ अनंता दुसरं षटक आता सुजाता पिंपळाच्या संघाकडून सामना करण्यासाठी सज्ज होतोय. नौका फलंदाज नुकतंच खेळपटवलेला आहे सचिन गायकवाड. दोन्ही बलाढ्य संघामधील सामना मित्रांनो आपण पाहतोय. गेल्या वर्षी याच मैदान या दोन संघामधील सामना आपण पाहिला होता. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता आणि पुन्हा एकदा त्याच दोन संघामधील सामना आपण पाहतोय. यावेळी मात्र दिशा चेंडू स्वर चेंडू आपण पाहतोय. दिशा फरकटली जाते कारोसर आपण बघतोय. या षटकामध्ये तब्बल जर आपण बघितलं तर चार चेंडू हे वाईट चेंडू आतलेले आहेत गोलंदाज अनंत याने. स्वेर गोलंदाजी आपण बघतोय अनंत याच्याकडून. नक्की सर त्याला कोणतरी कानमंत्र देणं गरजेचं आहे की अशा प्रकारची दिशाहीन गोलंदाजी चालणार नाहीये. चार षटकांचा सामना आणि महत्वाचे सामने सुरू आहेत सर. नक्कीच यावेळी मात्र कमबॅक केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडू यायला आताला होता. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं वाईट चेंडू आताल्यानंतर एजी स्पोर्ट्स मुंबई संघाची वाईट व्यवस्था झाली होती आणि प्रतिस्पर्धी संघाने अर्थात बंगळुरू कालिन संघाने तो सामना जिंकला होता एजी स्पोर्ट्स मुंबई संघाविरुद्ध. शेवटच्या षटकामध्ये वाईट चेंडू आताल्याना वाईट अवस्था आपल्या संघाची करून न दिली होती गोलंदाजाने. यावेळी माझा करारा कवडराचा फटका डीप ओव्हर एक्स्ट्रा मध्ये आपण पाहतोय. फक्त एकच धाव एका धाव समाधान म्हणाले होते. एका धावीने दुसऱ्या षटकाची समाप्त होते. धावसंख्या आपण बघते दोन षटकांची समाप्तीनंतर 2:33 धावपळकर धावा जमकले होते. न्यू काय पिंपळनेर संघाने बादवे फलंदाज आपण पाहतोय नयन ज्यांनी चार धावांचं योगदान होतं. शिवेश यांनी 12 धावांचं योगदान दिलं होतं. विजय अजून खेळपट्टीवर आहे. वाईट पिकाव 12 धावसंख खेळतोय ज्यामध्ये एक षटकार आणि चौकाराचा समावेश आहे. सचिन हा आपल्या वैयक्तिक एका धावसंख खेळलोय. शिवदासाने पहिले षटक आतलेलं आहे त्यामध्ये 15 धाव खर्चले एक विकेट बाद केलेलं आहे. अनंत याने थोडस मागणं षटक आतलं 18 धावा खर्च करताना एक विकेट बाद केलेलं आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय न्यूयॉर्क पिंपळनेर संघाची 2:33. धन्यवाद धुमाल सर थोडा वेळ थांबवतोय कारण मी बोलतोय स्वागत आणि सत्काराकडे. या ठिकाणी उपस्थित सामाजिक कार्यकर्ता सावंदे कालिदास पाटील आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होईल. वैभव पाटील आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते कालिदास पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर रामदास पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत आणि सत्कार होईल. पुन्हा एकदा वैभव पाटील आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचं देखील स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा.
सामना सुरू ठेवायचा आहे त्यांचाही. त्यानंतर संजय भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील स्वागताने सत्कार होईल. वैभव पाटील पुन्हा एकदा तुम्हाला विनंती असेल आपण आपल्या शुभा असतो त्यांचा देखील स्वागताने सत्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर या खेळ काढून आलेले मान्यवर आपण पाहतोय माजी सरपंच सावंदे भारत भोईर यांचा देखील स्वागताने सत्कार. वैभव पाटील पुन्हा एकदा विनंती असेल आपल्या शुभा असते माजी सरपंच सावंदे भारत भोईर यांचे स्वागताने सत्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित बबन पाटील यांचा देखील स्वागताने सत्कार होईल. आपण पाहू शकता बबन पाटील यांचे स्वागताने सत्कार होतोय. त्यानंतर जयराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, सामाजिक कार्यकर्ता सावंदे यांचे देखील स्वागताने सत्कार होईल. पुन्हा एकदा वैभव पाटील आपण असेल आपल्या शुभ असतो त्यांचा देखील स्वागताने सत्कार करून घ्यायचा आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता पाहुण्यांचं स्वागताने सत्कार होतोय. त्यानंतर संतोष पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील स्वागताने सत्कार होईल या स्पर्धेचे कर्ताधर्ता. वैभव पाटील आपण विनंती असेल आपल्या शुभ असतो संतोष पाटील यांचं स्वागताने सत्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर पब्लिक भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील स्वागताने सत्कार होईल. पुन्हा एकदा वैभव पाटील आपणास विनंती असेल आपल्या शुभ असते पुंडलिक भोईर यांचं स्वागताने सत्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित संदीप भोईर सामाजिक कार्यकर्ता सावंदे यांचा देखील स्वागताने सत्कार होईल. वैभव पाटील आपल्या शुभ असते त्यांचा देखील स्वागताने सत्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित डॉक्टर आत्माराम केणे माजी सरपंच गोरसई यांचा या ठिकाणी स्वागताने सत्कार होईल. पुन्हा एकदा वैभव पाटील आपल्यास विनंती असेल आपल्या शुभ असते त्यांचा देखील स्वागताने सत्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर जयराम केणे या ठिकाणी वेलात वेल काढून आलेले आहेत, त्यांचा देखील स्वागताने सत्कार होईल. वैभव पाटील आपल्या शुभ असते जयराम केणे यांचं स्वागताने सत्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित बबन देवलीकर यांचा देखील स्वागताने सत्कार होईल. वैभव पाटील पुन्हा एकदा आपल्या शुभ असते त्यांचा देखील स्वागताने सत्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सामाजिक कार्यकर्ता चावींद्र कसन वसंत पाटील यांचा देखील स्वागताने सत्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर रमेश भोईर यांचं देखील स्वागताने सत्कार होईल या स्पर्धेचे सर्वे सर्वा. धावसंख्या आपण पाहतो 43 तिसरी षटक मार्गस्थ आहे. वैभव पाटील आपणास विनंती असेल आपल्या शुभ असते त्यांचा देखील स्वागताने सत्कार करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी स्वागताने सत्कार त्यानंतर नाना भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील स्वागताने सत्कार होईल. त्यानंतर नाना भोईर यांचा देखील स्वागताने सत्कार होईल. वैभव पाटील आपणास विनंती असेल आपल्या शुभ असते त्यांचा देखील स्वागताने सत्कार करून घ्यायचा आहे. इथे आगमन होत आहे भाईजाना धावाचे प्रोफ्रायटर अनिश भाई यांचं. त्यांच्या निचेपणे या चषकामध्ये अर्जुन कमिटीकडून हार्दिक स्वागत आहे. वेलकम अनिश भाई, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित बंधू भोईर भिनार यांचं देखील स्वागत होईल. पुन्हा एकदा नितेश पाटील आपल्या शुभ असते त्यांचं देखील स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता बंधू भोईर सामाजिक कार्यकर्ता भिनार यांचा देखील स्वागताने सत्कार झालेला आहे. एक मोठा फटका बाहुबली भोवनी क्रिकेट सचिन गायकवाड यांच्या बॅटमधून निघाला बाहुबली षटकार. पण या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागताने सत्कार पाहिला, स्वागताने सत्कार झालेला आहे. मी वळतोय समालोचन कक्षाकडे, त्या ठिकाणी माझे साथी समालोचक माझे मित्र मनोज कारवे सर आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश वखारे सर. सचिन अतिशय विस्फोटक फलंदाजी करतो या ठिकाणी. धावसंख्या 50 अप क्रॉस होऊन अब तक 56.
56 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात पाहतो आपण प्रथमतः फलंदाजी करत असलेला न्यू एकविरा पिंपळनेर संघ. एकाच जंगलातील दोन भाग असं आम्हाला इथे ऐकायला मिळते, माहिती मिळते की जवळपास गाव एक आहे, संघ दोन आहेत, नावे वेगळी आहेत, फक्त एक सीमारेषेमध्ये एक रेल्वे लाईन गेलेली आहे. म्हणजेच ह्या पिंपळा पिंपळनेर गावाने अतिशय चांगले क्रिकेटर तयार केले. अजून दोन संघ असू शकतील त्या गावामध्ये असं वाटू लागलं एकंदर या सर्व क्रिकेटपटूंचा खेळ पाहता. 22 क्रिकेटर या ठिकाणी आपला श्रेष्ठता सिद्ध करतायत आणि कोण असेल विजेता नक्कीच. कदाचित एक गावातले असल्यामुळे त्यांचे गुरु एकच असतील. तीन षटक संपल्यानंतर धाव संख्या 56, चौथे षटक मार्गस्थ करणारे गोलंदाज तुषार, स्ट्राईकला फलंदाज असेल विजय. विजयच्या बॅटमधून दोन षटकार आपण पाहिले होते. हो, बदललित्य नाही आहे, चेंडू दूरवर मारण्याचा प्रयत्न बघितला आपण, त्या ठिकाणी सफल झाला नव्हता फलंदाज आणि पंचाने हेरलं, निरीक्षण केलं. आम्हाला सांगतात हा वाईट चेंडू आहे, स्वेअर मारा. धाव संख्या 57. फुटवर्किंग खूप महत्वाचं असतं सुभाष, जसं फुटवर्किंग विराट कोहलीचं आहे, सचिन तेंडुलकर साहेबांचं होतं. मैदानात खेळताना गाठ घेतल्यानंतर आपले पाय असं हलले पाहिजेत, चेंडू किती पण लांब असू तिथपर्यंत जाऊन चेंडूला परफेक्ट मिडलिंग करता येतं जर आपलं फुटवर्किंग चांगला असेल तर. यावेळेला बघा स्टँड अँड डिलिव्हर फटका मारण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन गेला होता. लगातारचे दोन चेंडू आपण बघितले अतिशय चांगले. पहिला चेंडू थोडासा बाहेर होता पण तो दिशा बरोबर होती, टप्पा चांगला होता, खोलट टप्पा. आताचा चेंडू बघितला उजेष्टीला सोडून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चौथ्या षटकामध्ये अशी लाजवाब कामगिरी तुषार करतोय. नक्कीच धावांचा आलेख खाली येतो या ठिकाणी. धावसंख्या बराच वेळ स्थिरावलेली आहे, 57 धावा धाव फलकावरती चौथे षटक मार्गस्थ असताना. यावेळेला चेंडूला पूल करायचं होतं, चेंडू जातोय खालून जमिनी लगत ऑर्थोडॉक्स लांबांच्या दिशेने. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी संत गतीने येतोय. बॉडी लँग्वेज बघा, अतिशय शांत सामना सुरू आहे. कारण ज्या षटकामध्ये मोठे फटके अपेक्षित असतात त्या षटकामध्ये अजून मोठा फटका येत नाहीये, आतषबाजी होत नाहीये. त्याचंच कारण आहे की संत आपण सामना पाहतोय चालू असलेला. 58 धावा धाव फलकावरती लगावलेल्या आहेत न्यू एकविरा पिंपळनेर संघाने. सुजाता स्पोर्ट्स पिंपळास वर्सेस पिंपळनेर अशी लढत सुरू आहे. खराब चेंडू, पुन्हा एकदा दिशा भरकटल्या या ठिकाणी. बिझी अंपायर अंपायरने खूप बिझी ठेवलं या इनिंगमध्ये, कारण दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 4 वाईट आणि शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकल्यानंतर 2 वाईट, म्हणजे दोनच लिगल चेंडू पडलेले आहेत आणि धावसंख्या एक निपुढ सरकते 59 वर जाऊन पोहोचली आहे. 59 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. नी एकविरा पिंपळनेर टीम, पिंपळनेर संघ. संध्याकाळच्या 17 सुरू होईल तसं हळूहळू प्रेक्षकांची अलोट गर्दी इथे पाहायला मिळेल. जशी मान्यवरांची मांदियाळी सुरू आहे तसे प्रेक्षक सुद्धा येतील या मैदानावर. कोवट टप्प्याच्या चेंडूला टॉस केला, बॅटच्या खालच्या टोकाला लागतोय चेंडू, जातोय कार्पेटच्या माध्यमातून वाडीस लॉंगॉनला. पाहता पाहता दोन भाग घेण्याचा प्रयत्न. लेझी क्रिकेट फार मिळालं धुमाळ सर. नक्कीच अल्सी क्रिकेट आपण पाहतोय आणि परिणाम स्वरूप जिथे एक धाव होती तिथे दोन धाव पूर्ण करतात फलंदाज. नक्कीच अजून धावा वाचवायची आहे तुम्हाला, पुढे जायचं वेगाने तुम्हाला, चेंडूपर्यंत उसळी घ्यायची, झेप घ्यायची चेंडूवरती, तरच तुम्ही एक एक धाव वाचू शकता. एक धाव किती महत्वाचे तुम्हाला माहिती असेल, एक धावांनी आपण मोठमोठे वर्ल्ड कप जिंकतो, एका धावेने वर्ल्ड कप हरतो सुद्धा. धाव संख्या 61. सरळ बॅटी लॉफ केलाय, नजाकत बरा स्ट्रोक, आम्हाला सलामी देतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये फ्लॅग सिक्सर. सचिनने ती पण कमी पूर्ण केली सर, आपल्याला सुद्धा सलामी दिली. नक्कीच ही सलामी खरं तर मनोज कारण सर तुम्हाला होते, तुमच्या समोरच्याला होते. थँक्यू व्हेरी मच, सर्व व्यासपीठाला सलामी होती ती. धाव संख्या 67. पुन्हा एकदा सचिन हॅमर्ड करतो या ठिकाणी, चेंडूला मिरे करू शकले नाही, टायमिंग झाला नाही, चेंडू जातोय डीप कव्हरच्या दिशेने, क्षेत्रक्षक पुढे वेगाने आला. अशा प्रकारची फिल्डिंग पाहिजे, जर एक धाव घेताना वेगाने दोन फलंदाज येत असतील तर अजून तेवढ्याच वेगाने आपण चेंडूपर्यंत पोहोचलं पाहिजे, तरच आपण दुसरी धाव घेण्यापासून रोखू शकतो फलंदाजाला. या ठिकाणी बघितलं आपण धाव नाही मिळाली, एकही धाव मिळत नाही, कारण स्ट्राईक ठेवली स्वतःकडे सचिन याने, कारण त्याला माहिती आहे की मला चेंडू चांगला दिसतोय, चांगला मला साईट होते चेंडू पाहायचा आहे. आता
ओहो यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू जसप्रीत बुमराची आठवण करून देणारा चेंडू टाकला सर. ब्रह्मास्त्र ऑप्शनला सोडून आणि त्या ठिकाणी बघा अजून धावा भाल केल्या जातात. कदाचित धावा कमी असतील असं वाटलं असेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. अजून एक धाव दिली मिसफील्डच्या माध्यमातून. एकूण धाव संख्या झाली निर्धारित षटक समाप्त झाल्यानंतर 69 धावा तब्बल लगावलेल्या आहेत निळकिरा पिंपळनेर संघाने आणि 70 धावांचं लक्ष असेल सुजाता स्पोर्ट्स पिंपळ संघापुढे. येस वगैरे सर ओवर टू यू. धन्यवाद कडवे सर. तर दरम्यान न्यू एकविरा पिंपळनेर आणि शैवेश गायकवाड यांच्यासाठी शुभेच्छा आलेत ओवी ढाबा भाटाले या ढाब्याचे मालक प्रितेश माली यांच्याकडनं न्यू एकविरा संघास त्याचबरोबर शैवेश गायकवाड आपल्यासाठी शुभेच्छा आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद प्रितेश माली. तर मी स्वागत आणि सत्काराकडे बोलतो. या ठिकाणी उपस्थित मान्यवर भाईजान ढाब्याचे प्रोप्रायटर जावेद अन्सारी आणि अनस अन्सारी यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होईल. त्याचबरोबर तारिक शेख हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण प्रथम स्वागत आणि जावेद अन्सारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आणि सत्कार होईल. या स्पर्धेचे सर्वे सर्व वैभव पाटील आपणास विनंती असेल की जावेद अन्सारी यांचं स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे. नक्कीच त्यांचं स्वागत सत्कार सन्मान होणार आहे आणि त्यांच्याकडून एक सुवर्ण संघ आहे. टॉप 4 जे संघ असणार आहे आणि शिस्तबद्ध संघ असणार आहे त्या संघाला त्यांच्याकडून डिस्काउंट कुपन दिलं जाणार आहे का गुड न्यूज. निश्चित टॉप 4 संघाला आणि शिस्तबद्ध संघाला कारण डिस्काउंट कुपन त्यांच्याकडून पुरवण्यात आलेले आहेत. त्यानंतर अनस अन्सारी यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होईल. पुन्हा एकदा वैभव पाटील आपणास विनंती असेल आपल्या शुभा असते त्यांचा देखील स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे. नक्कीच जे 4 कुपन दिले जातील धुमाल सर त्यावर 15 अर्थात 15% डिस्काउंट असेल. थोडं फास्ट खेळा फिल्डिंग सजवा पटकन प्लीज पंच इन्स्ट्रक्शन द्या फास्ट खेळा फास्ट स्पीड. या ठिकाणी उपस्थित तारिक शेख यांचा देखील स्वागत आणि सत्कार होईल. पुन्हा एकदा विनंती असेल वैभव पाटील आपणास आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आत्माराम केने माजी सरपंच गोरसई यांचा देखील स्वागत आणि सत्कार होईल. वैभव पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे. दरम्यान सावंतवाडीचे प्रतिष्ठित नागरिक काशीनाथ पाटील आणि बालाराम पाटील या दोघांचं आगमन होत आहे त्यांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित राजेंद्र शिंदे सरांचं देखील स्वागत आणि सत्कार होईल. वैभव पाटील आपल्या शुभ हस्ते राजेंद्र शिंदे सरांचं स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे. सामना सुरू करा. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सचिन भोईर यांचा देखील स्वागत आणि सत्कार होईल. आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर वैभव पाटील यांना फारच व्यस्त ठेवलेले आहे त्या ठिकाणी. अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतो वैभव पाटील यांची. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित बालाराम पाटील यांचा देखील स्वागत आणि सत्कार होईल. वैभव पाटील पुन्हा एकदा विनंती असेल. त्यानंतर काशीनाथ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत आणि सत्कार होईल. वैभव पाटील आपल्या शुभ हस्ते काशीनाथ पाटील साहेबांचं स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर विजय पाटील या ठिकाणी आहेत त्यांचं देखील स्वागत आणि सत्कार होईल. विजय पाटील बरोबर 70 धावांचं आव्हान आहे. सरासरीचा विचार केला तर 17.50 सरासरी आहे. आक्रमक फलंदाजी करावी लागेल सुजाता पिंपळ संघाला सामना जर जिंकायचा असेल तर. नक्कीच स्वागत आणि सत्कार या ठिकाणी झालेला आहे. त्या दरम्यान शेलूमाता वर्ल्ड संघाचं आगमन झालेलं आहे. वेलकम ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश वखारे. यावेळी मिस्टॉपिंग फटका चेंडू आहे मध्ये मात्र 3-3 षटकांच्या मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत एक धाव फिरण्यात फलंदाज एका धावेने आकोण ओपन होतो सुजाता पिंपळ संघाचं. आपण जो सामना मित्रांनो पाहतो निळकिरा पिंपळनेर विरुद्ध सुजाता पिंपळास या दोन संघामध्ये निळकिरा पिंपळनेर संघाने आपल्या धावपळीला धाव जोडल्या 69 आणि बरोबर 70 धावांचा
लक्ष्य ठेवले सुजाता पिंपळाच्या संघासमोर। शैलेश वैयक्तिक पहिले आणि संघी पहिले षटक आदळतोय। सामनावीर फलंदाज राज याला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीपचा फटका आपण पाहिला होता। फायनल रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत एक छोटी धाव पूर्ण करतात फलंदाज। एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या एक ने वाढवण्यात येते। दोन शिवमाता वॉल आणि जयप्रसंग गोरसेपी संघाचे संघ नायकात तेव्हा प्रतिनिधी आपण लकी ड्रॉ साठी तयारीत राहायचं आहे, सज्ज राहायचं आहे। शैलेश यावेळी मात्र अराउंड लेक आणि त्रिफलंदाजीने पहिला हात दाबत असेल सुजाता पिंपळाच्या संघाला। सदस्य आणि सहनगरचे प्रतिष्ठित नागरिक बालाराम पाटील यांचं येथे आगमन होत आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे चेष्टामध्ये। पहिल्या विकेटचा पतन नवीन फलंदाज रोहन गिलपटर येत आहे वनडाऊनला खेळण्यासाठी। पहिला फलंदाज शून्यावर बाद होऊन प्रॉब्लेममध्ये फरकलेला आहे, एक धावाचं योगदान दिलं होतं, सॉरी धावसंख्या मिळतोय एक बाद दोन। श्रीमाता वेळला आणि जयप्रसंग घोडसेपी दोन्ही संघाच्या संघनायकांना ऑफिशियल कॉल दिला जातो की आपण लकी ड्रॉ साठी सज्ज राहायचं आहे। वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे कारण चार षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे। शैलेश यावेळी खराब रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे, पंचांचं वाईट चषक होतोय, अवांतर वाईट चे रूपने धावसंख्या सिंगल निवडून होते होती तीन। यामधील विजेत्या संघाला बंदरबद्ध कालीन संघाची लढत द्यावी लागणार आहे। शैलेश पुन्हा एकदा आपला बॉल मार्गावर, यावेळी मात्र अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चुंबीने। चुंबीची समाप्ती आपण पाहतोय, धावसंख्या स्थिर आहे ते म्हणजे तीन। ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा होता त्याप्रमाणे पाठलाग केला जात नाही। अजून या षटकामध्ये एक चेंडू शेष आहे, पॉवरफुल षटकामध्ये खरं तर अशा लक्ष्याचा पाठलाग करताना पॉवरफुल फलंदाजी करावी लागते, मात्र पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि परिणाम स्वरूप एक तोकडी धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे तीन। यावेळी मात्र डाऊन दी गावडा फटका खेळता इनफीच्या ओव्हरंदा लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातो शिमाच्या बारा पै पंचांचा निर्णय येतो। चौपार वन क्लोज शेवटी शिमाच्या बार चौकारसाठी धावसंख्या चार ने वाढते, धावसंख्या चार ने वाढून होते ते सात। पहिल्या षटका समोर ते पहिल्या षटका समोर नंतर सुजाता पिंपळाज संघाची धावसंख्या झालेली आहे ती एक बाद सात। कारण सर ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी होती त्याप्रमाणे सुरुवात आपण पाहत नाही सुजाता पिंपळाज संघाची, कारण एक भले मोठं टार्गेट आहे 70 धावांचं एक मोठं आव्हान आहे। नक्की सर मी म्हणेन की खराब सुरुवात आहे कारण तब्बल 17.50 ची सरासरी राखायची होती, अस्किंग रेट 17.50 आणि फक्त 7 धाव तब्बल इथे दार फकत लगवलेला आहे त्या संघाने। पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला गेला पिंपळाज संघ, मी म्हणेन सर कारण एखादी मोठी इमारत उभी करायची असेल तर त्या इमारतीचा पाया खूप भक्कम असला पाहिजे, तरच तुम्ही भले मोठी इमारत उभी करू शकता। या ठिकाणी मी म्हणेन थोडासा संघ हा पिछाडीवरती गेलेला आहे, जो संघ आता पाठलाग करतोय धावांचा पिंपळाज संघ। नक्कीच पूर्णपणे सहमत आहे, फाउंडेशन जे आपण पाहतोय फाउंडेशन थोडंसं कमकुवत आपल्याला पाहायला मिळतंय, फाउंडेशन चांगलं असल्यानंतर इमारत फळाला येते, मात्र इथे फाउंडेशन कच्चं आपल्याला बाहेर मिळत आहे कारण पहिल्या षटका समाप्तीनंतर फक्त 7 धावा आणि एक फलंदाजी बाद होऊन प्रॉब्लेममध्ये फरकलाय। अजून येतोय गोलंदाज मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी, हवे इन करून अजय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो स्टेजच्या हातामध्ये,
निर्धावचेंडू समाप्ती। सर आपण बघत असाल बरेचसे फलंदाज अक्रॉस द लाईनच जातात सर, सरळ बॅटने फटके अतिशय दुर्मिळ दिसतात, काहीशे फटके बघितले आपण इनसाइड आउटच्या माध्यमातून, परंतु बरेचसे फलंदाज जे डॉट ज्यांनी चेंडू काढले अक्रॉस द बॅट गेले आणि त्यांनी चेंडू फुकट झालेले असं म्हणता येईल। 10 ओव्हर शकतील या ठिकाणी, फक्त चेंडू रीड केलं पाहिजे, चेंडूचं मेरिट ओळखलं पाहिजे आणि आपलं बॅकलिफ्ट आहे ही सरळ हाताळली पाहिजे। नक्कीच 20 षटने खेळणं खूप महत्वाचं असतं, यावेळी मात्र 20 षटने हा फटका खेळलेला आहे। एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय, चांगली क्षेत्रीय डीप एक्स्ट्रा कव्हरला, तुम्ही दोन धाव पूर्ण करतात फलंदाज, निश्चित आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला। 20 षट मध्ये खेळणाऱ्या सर्व बॅट मध्ये खेळणारे एक इनिंग मला आठवतो, 1996 वर्ल्ड कप अंतिम सामना असलेला विरुद्ध श्रीलंका आणि अरविंद डिसिल्वा यांनी एकही वाकड्या तिकडा फटका खेळला नसताना एका झुंजार शतक झळकवलं होतं आणि 20 षट मध्ये कसं खेळायचं हे दाखवून दिलं होतं आणि तो सामना जिंकला होता श्रीलंका संघाने। यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अप्रतिम चेंडूच्या हाताळणी आपण पाहतोय आणि हा विकेट टू विकेट मारा करण्याचा फायदा असतो गोलंदाजाला, आपण पाहिला अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी हाताळणी, धावसंख्या स्थिर आहे। जगजन गोडसे बिल संघाचा संघ नाही, आपण लकी ड्रॉसाठी यायचं आहे, स्टेप आउट जाऊन रन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो स्टेजच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू समाप्त अप्रतिम गोलंदाजी कार्यशाळा आपण पाहतो गोलंदाज अजय याच्याकडून। नक्कीच मी म्हणेन की या सामन्याला कलाटणी दिली ती केवळ गोलंदाजाने दिली आहे, कारण त्यांनी फलंदाजांना ओळखलं की जो फलंदाज येतो मैदानामध्ये तो अक्रॉस द लाईन जातो, फटके मारण्याचा घाईने प्रयत्न करतोय, चेंडूपर्यंत न पोहोचतो फटके मारतोय आणि बरं ऑब्स्टिकल्स खेळतात हे फलंदाज गोलंदाज फलंदाजाला, त्याचं कारण की आपण जास्त डॉट पॉल डॉट बॉल पाहतोय या ठिकाणी। यावेळी पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र खराब सेपरेशन आपण पाहतोय आणि चेंडू जातो शिमाशाभर चौकारसाठी। तर दरम्यान या ठिकाणी न्यू एक्युरा पिंपलनर समजाय, कारण पहिल्या षटका समाप्तीनंतर फक्त फक्त 7 धावा आणि एक फलंदाजी बाद होऊन पॉलमध्ये परतलाय, अजून येतो गोलंदाज मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी, हवे इन करून अजय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो स्टेजच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू समाप्ती। सर आपण बघत असाल बरेचसे फलंदाज अक्रॉस द लाईनच जातात सर, सरळ बॅटने फटके अतिशय दुर्मिळ दिसतात, काहीशे फटके बघितले आपण इनसाइड आउटच्या माध्यमातून, परंतु बरेचसे फलंदाज जे डॉट ज्यांनी चेंडू काढले अक्रॉस द बॅट गेले आणि त्यांनी चेंडू फुकट झालेले असं म्हणता येईल। 10 ओव्हर शकतील या ठिकाणी, फक्त चेंडू रीड केलं पाहिजे, चेंडूचं मेरिट ओळखलं पाहिजे आणि आपलं बॅकलिफ्ट आहे ही सरळ हाताळली पाहिजे। नक्कीच 20 षटने खेळणं खूप महत्वाचं असतं, यावेळी मात्र 20 षटने हा फटका खेळलेला आहे। एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय, चांगली क्षेत्रीय डीप एक्स्ट्रा कव्हरला, तुम्ही दोन धाव पूर्ण करतात फलंदाज, निश्चित आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला। 20 षट मध्ये खेळणाऱ्या सर्व बॅट मध्ये खेळणारे एक इनिंग मला आठवतो, 1996 वर्ल्ड कप अंतिम सामना असलेला विरुद्ध श्रीलंका आणि अरविंद डिसिल्वा यांनी एकही वाकड्या तिकडा फटका खेळला नसताना एका झुंजार शतक झळकवलं होतं आणि 20 षट मध्ये कसं खेळायचं हे दाखवून दिलं होतं आणि तो सामना जिंकला होता श्रीलंका संघाने। सामाजिक कार्यकर्ता सावंदे बाळाराम पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होईल। वैभव पाटील आपला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते त्यांचे स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सुधीर भोईर यांचं देखील स्वागत आणि सत्कार होईल। वैभव पाटील आपल्या विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचे देखील स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे। मिशन इम्पॉसिबल आपण पाहतोय का 10 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता आहे आणि पाहूया काही चमत्कार होतोय का, चमत्कार झाला तर नक्कीच त्याला नमस्कार असेल। आणि हे ऐकवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात व्हॉइस ऑफ कल्याण स्वीट वाईस मनोज कारवे सर। थँक्यू सर। शक्य आहे सर, एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड, सर्व काही शक्य आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, प्रयत्नांती परमेश्वर, ऑल द बेस्ट। ओवर द विकेट, चांगला फटका लॉफ केलाय, चेंडू हवेत आहे, एक्झिक्युशन त्या ठिकाणी अतिशय सिरेक आणि जजमेंट बघा किती लाजबाब पाहतो त्या ठिकाणी, सांगणार आहेत आम्हाला पंच
काय आहे त्या ठिकाणी फलंदाज बाद झेल बाद ग्रेट कॅच ऑफ दिस मॅच. प्रेक्षकांना विनंती असेल आपण बॅनरच्या समोर बसले आहे, त्या बॅनरच्या पासून आपण बाजूला व्हायचं आहे. प्रेक्षकांना विनंती असेल की आपण बॅनरच्या समोर बसायचं नाही, बॅनर समोर जे प्रेक्षक बसले असतील त्यांना विनंती असेल की आपण तिथून हटायचं आहे. तर या ठिकाणी उपस्थित विवेकानंद वाघचौरे सर आपण विनंती असेल, आपण आपल्या नक्कीच आपली उपस्थिती फार मोलाची आहे, आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चांगला फटका पाहतो आपण, चेंडू ट्रॅव्हल होतो थर्डमॅनच्या दिशेने, शतदशक पोहोचतोय सीमारेषा लगत, चेंडू अडवला जातोय, काही धावा नक्कीच वाचवल्या, पण तो अशा प्रकारचे फटके मारून सर विजय प्राप्त होणार नाही. आता तुम्हाला रोडवे रेल्वेने जाऊन चालला नाही सर, हवाई सफर करावं लागेल, हेलिकॉप्टर विमानाचा वापर करावा लागणार आहे, तरच तुम्हाला तितकी मोठी धावसंख्या पार करता येईल. दहा चेंडूंमध्ये येणाऱ्या 56 धावांची गरज आहे, अब तक 56 रिक्वायर्ड, 56 runs required within 10 deliveries for the team Sujata Sports Pimpras here. आणि हरकत नाही, कोणी नाराज होणार नाही, कारण पाठीराखे सारखेच असतील, कारण म्हणतात की एकाच गावाचे दोन भाग आहेत आणि एकाच गावातील दोन संघ आहेत, एकाच गावातील दोन वाघ सुद्धा आहेत. चेंडू हवेत आहे, विकेट कीपर डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पोचला होता त्या ठिकाणी, परंतु नजर हटली, कारण बॉडी लँग्वेज अतिशय कम्फर्टेबल आहे एकंदर, कारण असं वाटतं त्यांना की आम्ही सामना जिंकलाय, कारण पराभवाची छाया इथे पसरली आहे या मैदानावरती पिंपळ संघापुढे. पिंपळर वर्सेस पिंपळाला पिंपळाची लढत सुरू आहे, प्रेक्षक हो तीन गडी बाद झाले, मोठं लक्ष होतं 70 धावांचं, तसं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आतापर्यंत फक्त आणि फक्त 15 धावा झालेल्या आहेत, एकतर्फी सामना होत चाललेला आहे, वन साइड गेम. चांगला फटका पूल केला चेंडूला मिड विकेटच्या दिशेने, ओहो सुरेख झेल त्या ठिकाणी, अतिशय अचूक जजमेंट आणि फलंदाज बाद, अजून एक धक्का, चौथ्या गडी गाडत होतो पिंपळास संघाचा. झेल क्रमांक 180 क्रमांकाचा झेल पकडला त्या ठिकाणी दूरवरती. मला माझे धावसंख्या लेखक सांगतायत मिस्टर ज्ञानेश्वर मुकादम, धावसंख्या 15 आहे, स्थिर आहे, जशी थंडी सुरू झाली तशी धावसंख्या थंडावली आहे मैदानावरती. हो चेंडूला गोफणीसारखी बॅट फिरून फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो दूरवर निघून गेला ऑब्स्टिकला सोडून, डॉट चेंडू बघितला आपण. सामना जरा फाइट पाहिजे सर, सामन्यामध्ये फाइट नाहीये, उत्खंड नाहीये, उत्साह नाहीये, सौंदर्य नाहीये, चातुर्य नाहीये, औचित्य नाहीये, विस्फोट खेळी होणं गरजेचं आहे. चेंडू हवेत आहे, एज्युकेशन नाहीये नीटस त्या ठिकाणी बघितलं आपण, टायमिंग करता आलं नाहीये, तीन क्षेत्रशे पोहोचले होते, सुरक्षित लँड झाला चेंडू, आणि पाहता पाहता त्या ठिकाणी दोन धाव पूर्ण करते फलंदाज. धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या झाली आहे 17, फलंदाज आहे मयूर, मयूर आणि निलेश औपचारिक पूर्ण करतात असं वाटतंय, कारण 70 धावांची गरज आणि येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे, होऊ शकतं, केलं पाहिजे सर नक्कीच. फक्त विजयाचं अंतर, पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जायला सुजाता पिंपळाच्या संघावरून. दरम्यान बंगळूरू काले संघाचा संघ नाही का, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, यानंतर सामना मित्रांनो आपण पाहणार आहे या सामन्यामधील विजय संघ विरुद्ध बंगळूरू कालेर. तत्पूर्वी लकी ड्रॉ काढला जाणार आहे, श्रीमता वर्ल्ड संघाचा संघ नायक इथे आलेला आहे, ज्यापासून गोसे बी संघाचा संघ नायक, आपणही लकी ड्रॉ साठी यायचं आहे. वेलकम भावेश पवार, आपलं हार्दिक स्वागत आहे लकी ड्रॉ साठी भावेश पवार, ज्यापासून गोसे बी संघाचा संघ नायक इथे आलेला आहे. नक्कीच मी पवार म्हणून एक नाव घेणारच होतो सर, सुहास पवारचं, ज्याने तब्बल एका षटकामध्ये 60 धावा कुठल्या होत्या कलकत्ता इथे, आणि हा भावेश पवार एवढा झाला या ठिकाणी, क्या बात आहे, पवारांची इथे मंडळी सुरू झाली. सुहास पवारने करून दाखवलेले ते कल्याणचा खेळाडू आहे, भावेशला माहिती असेल, चीज पडायला राहतो सुहास पवार, त्याने कलकत्ता येते तब्बल एका षटकामध्ये 60 धावा कुठल्या असतील, तुम्ही युट्यूबला ती मॅच बघू शकता. पंकज षटक हाताळणार आहे,
निर्णायक षटक म्हणता येणार नाहीये कारण सामना पूर्णपणे एकतर्फी आहे. 60 चेंडूमध्ये 53 धावांची गरज. चेंडूला लॉफ केलाय मिड विकेट डीप मध्ये उसळी घेतो क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क फॉर द मॅक्झिमम षटकार. संख्या आहे 23 धावा. तर त्या षटकामध्ये दोन नऊ चेंडू पडले होते आणि दोन व्हाईट चेंडू पडले होते आणि सगळेच्या सगळे सहजपणे षटकार मारले होते म्हणून तो ते 60 धाव होऊ शकला त्या षटकामध्ये. जवळपास 10 चेंडूचं षटक पडलं होतं ते लांबलचक षटक होतं आणि पूर्णपणे अटॅक केलेला सुहास पवार याने त्या गोलंदाजावर. तो एक रेकॉर्ड आहे टेनिस क्रिकेटमधला. धावसंख्या आपण इथे पाहतोय औपचारिकतेपूर्ण करतात माझे स्कोर सुद्धा इथे 24 धाव आहेत. धाव फलकावरती 4 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज आहे. चमत्कार नेहमी होत नसतो, इतिहास पण वारंवार घडत नसतो. आपण इतिहासाची पुनरावृत्ती करू शकतो का ते आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे जुना रेकॉर्ड मुडीत काढला जाईल. यावेळेला चेंडूला हलक्या हाताने ड्राईव्ह केल्या, दिशा दिली, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. संत गतीने सामन्याचा शेवट होतोय. शेवटच्या क्षणाला प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करा. मोठे फटके मारा, चौका षटकार करा. अजून 3 चेंडू तुमच्या हातात आहेत. धावसंख्या आहे 25. 25 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. सुजाता स्पोर्ट्स पिंपळा संघ पराभवाच्या छायेत. ओर द विकेट यावेळेला पुन्हा वारंवार तसेच फटके. नक्कीच या संघाचा कोणी कोच असेल तर त्यांनी नक्कीच लक्ष द्यावं की फ्रंट फुट लाईन फलंदाजी करता आली पाहिजे, सरळ बॅटने स्ट्रेट डाव लगत आले पाहिजेत, कव्हर ड्राव केले पाहिजेत, स्क्वेअर कट केले पाहिजे, स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट शिकले पाहिजेत, तर हा संघ चांगला घडू शकतो. कारण बरेचसे ब्लाइंड शॉट हवेत मारा करणारे आपण फलंदाज बघितले या संघामध्ये. बघा पुन्हा एकदा वन्स मोर आपण मागचाच चेंडू पुन्हा बघितला असं वाटत होतं ऍक्शन रिप्ले वखरे सरांच्या भाषेमध्ये.